नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। कार्तिक शुद्ध द्वादशी पासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुळशी विवाह करण्याची प्रथा असली तरीही प्रामुख्याने कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळस विवाह करतात। 25 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आहे। कार्तिकी पौर्णिमेपर्यंत अर्थात त्रिपुरी पौर्णिमेपर्यंतच्या दिवसात तुलसी विवाह करता येतो। तुलसी विवाहाची परंपरा कशी सुरू झाली, तुलसी विवाहाची कथा आणि महत्त्व काय आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत। तुळस हे दिसायला छोटे रोपटे असले तरीही भारतीय संस्कृती व परंपरांमध्ये तुळशीला अनन्य साधारण असे महत्त्व आहे। तुळस विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया असेही संबोधली जाते। आपल्याला एखादी वस्तू देवाला अर्पण करायची असेल तर ती तुळशीच्या मुळापाशी अर्पण करतात, म्हणजे ती वस्तू इष्टदेवतेकडे पोहोचते अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते। तुळस अर्पण केल्याशिवाय केलेली श्रीहरी विष्णूंची पूजा व्यर्थ ठरते असे पद्मपुराण सांगते। तुळशीची मंजिरी सर्व देवांची प्रतिनिधी मानली जाते। तुळस आरोग्यदृष्ट्याही अतिशय महत्त्वाची मानली गेली आहे। तुळशीचे विविध गुणधर्म आयुर्वेदात सांगितले गेले आहेत। समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा त्याचे थेंब जमिनीवर पडले, त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला असेही मानले जाते। कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुळशी विवाह करण्याची प्रथा असली तरी प्रामुख्याने कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह करतात। 25 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आहे। कार्तिक पौर्णिमेपर्यंत अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंतच्या दिवसात तुळशी विवाह करता येतो। कार्तिकी एकादशीला सर्व मंगलकार्यांची सुरुवात केली जाते। तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते अशीही मान्यता आहे। विवाहाच्या पूर्व दिवशी तुळशी वृंदावन रंगवून सुशोभित करतात। वृंदावनात ऊस आणि झेंडूची फुले घालतात, मुळाशी चिंचा आणि आवळे ठेवतात। हा विवाह सोहळा सायंकाळी केला जातो। कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशी होय। या दिवशी श्रीहरी विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो। श्रीहरी विष्णूंच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात। हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे। कार्तिकी एकादशी नंतर पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुलसी विवाह करण्याची परंपरा प्रचलित आहे। कार्तिकी एकादशी बुधवारी 25 नोव्हेंबरला आहे। एकादशी तिथीचा प्रारंभ मंगळवारी 24 नोव्हेंबर मध्यरात्री 2:43 होणार आहे, तर एकादशी तिथीची समाप्ती गुरुवारी 26 नोव्हेंबरला रोजी पहाटे 5:10 होईल। द्वादशी तिथीचा प्रारंभ गुरुवारी 26 नोव्हेंबरला पहाटे 5:11 होईल, तर द्वादशी तिथीची समाप्ती शुक्रवारी 27 नोव्हेंबरला सकाळी 7:46 होणार आहे। घरातील कन्या मानून तुळशी वृंदावनाची गेरू व चुन्याने रंगरंगोटी करतात। तुळशीची सौभाग्य अलंकारांनी आरास करतात। बोर, चिंचा, आवळा, सीताफळ त्यात ठेवले जाते। त्यानंतर तुळस आणि श्रीकृष्णांची षोडशोपचारे पूजा केली जाते। तुळशीला नवीन वस्त्रे पांघरतात व त्यावर मांडव म्हणून उसाची व धांड्याची खोपटी ठेवतात। बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो। यानंतर तुळशीचे कन्यादान केले जाते, मंत्रपुष्प आणि आरती केली जाते। घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे। या दिवशी प्रसादाला दही पोहे, हरभरा डाळीची उसळ, अनारसे, तिळाचे लाडू असा श्रीकृष्णांच्या आवडीचा बेत असतो। सर्वांना प्रसाद, फराळ किंवा खाऊ वाटप केले जाते। आता आपण जाणून घेऊयात तुलसी विवाहाची कथा। जालंधर असुराची पत्नी वृंदा अतिशय पतिव्रता होती। तिच्या पुण्यप्रभावामुळे तो देवांनाही अजिंक्य झाला होता। वृंदेला भ्रष्ट केल्याशिवाय जालंधरचा पराभव शक्य नाही हे देवतांना माहीत होते। म्हणून श्रीहरी विष्णूंनी
जालंधराच्या अनुपस्थितीतच त्याचेच रूप धारण करून त्याच्या महाली जाऊन वृंदेचे सत्व हरण केले। सती वृंदा हीच पुढे तुळशी रूपाने प्रगट झाली, परंतु देहत्याग करताना तिने श्रीहरी विष्णूंना दगड म्हणजेच शालिग्राम होण्याचा शाप दिला। श्रीहरी विष्णूंनीही तिला तुळशीचे रोप होण्याचा प्रतिशाप दिला। वृंदेच्या पातिव्रत्यामुळे संतुष्ट होऊन श्रीहरी विष्णूंनी तिला वरही दिला की तुळशीची पूजा केली जाईल आणि या घटनेचे स्मृती म्हणून शालिग्रामाशी म्हणजेच श्रीहरी विष्णूंशी तुळशीचे लग्न लावले जाते। तेव्हापासून तुलसी विवाह करण्याची परंपरा प्रचलित असल्याचे सांगितले जाते। स्नानानंतर रोज तुळशीच्या रोपाला पाणी देणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते। तुळशीमुळे वातावरणातील हवा शुद्ध होते। तुळशी पत्रांचा अर्क बऱ्याच आजारांवर रामबाण उपाय ठरतो। या गुणधर्मामुळे तुळशीच्या सान्निध्यात राहावे, जास्तीत जास्त तिचे संवर्धन करावे, म्हणूनच तुळशीचा विवाह करण्याची प्रथा पडली असावी असे सांगितले जाते। मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।